किसान कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कोविड-19 संदर्भात लसीकरण शुभारंभ माजी पालकमंत्री डॉ. सतीश भास्करराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कोविड-19 संदर्भातील लस देण्यात येणार असून सविस्तर माहिती पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी BTVशी बोलताना सांगितली. जे काही सर्वे झाला त्याच्यात काही पहिले झालं आहे पण दुसरं राहिलं आहे, काही मुलींचं पहिलेही राहिलं आहे, ते सगळे आज आम्ही कव्हर करतो आहे. परवा नुकतंच आपलं कॉलेज सुरू झालं, पूर्ण स्ट्रेनने मुलं विद्यार्थी विद्यार्थी आलेले आहेत आणि म्हणून हे पुढचं सावट आता वाढू नये यासाठी आम्ही प्रिकॉशन घेतली. शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे. आज आपले DHO माननीय डॉक्टर फिरोजी साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपले लोकप्रिय सगळ्यांना आवडणारे सळुंके डॉक्टर साळुंके हेही उपस्थित आहेत आणि आमच्या कॉलेजच्या वतीनं आमचे प्राचार्य साहेब उपप्राचार्य सगळे स्टाफने आज जी मेहनत घेतली आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या प्रिवायसेसमध्ये एकही लसीकरण झालेला मुलगा किंवा मुलगी राहणं आढळणार नाही या प्रकारची संकल्पना आम्ही केली आणि त्याच्यात पत्रकारांनी देखील आम्हाला सातत्यानं मदत केली. आपले सगळ्यांचे आभार. थँक्यू. धन्यवाद.